लॉकडाऊनमुळे गेल्या 48 दिवसापासून परप्रांतीयांसह पंढरपूर जिल्ह्यात अडकून पडले होते. या सर्व नागरिकांची विशेष रेल्वेने तमिळनाडूला रवानगी करण्यात आली आहे. साधारणपणे 581 प्रवासी रेल्वेगाडीतून पंढरपूर येथून स्वगृही परतले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद येथील कर्मचाऱ्यांना देखील प्रशासनाने तमिळनाडूकडे विशेष रेल्वेने पाठवलं आहे. साधारणतः 981 प्रवासी रेल्वेगाडीतून रवाना करण्यात आले आहेत. यावेळी रेल्वेमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यात आलं आहे. यावेळी प्रवाशांकडून 560 रुपये प्रवास भाडा आकारण्यात आला आहे. रेल्वे ही पूर्णपणे नॉनस्टॉप असून तिच्या शेवटच्या ठिकाणी थांबणार आहे. यावेळी पंढरपूर स्थानकात प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनीच मजुरांना निरोप दिला आहे. गेले 1.5 महिन्यापासून रोजगारानिमित्त कामानिमित्त जवळपास 981 लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये तामिळनाडूचे अडकून पडलेले होते लॉकडाऊनमुळं आणि संचारबंदी जिल्हाबंदीमुळं. या लोकांची संपूर्ण राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनानं केलेली होती. आज त्यांच्या जाण्यासाठी व्यवस्था झालेली आहे आणि एक विशेष ट्रेनची व्यवस्था प्रशासनानं केलेली आहे. यामध्ये पंढरपूरमधील 610 व्यक्ती आहेत जे गॅलवे कंपनीमध्ये रोजगारासाठी आलेले होते, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले होते. अशा सर्वांना आपण आज निरोप देत आहोत आणि प्रशासनामार्फत त्यांची प्रवासादरम्यानची सुद्धा जेवणाची आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आज या व्यक्ती तामिळनाडूसाठी रवाना होते. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.